कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कसळखंड शिवाजीनगर आष्टे आरिवली फणसवाडी व सर्व ग्रामपंचायत हद्दीतील धार्मिक व सार्वजनिक स्थळे येथे CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या CCTV कॅमेऱ्याचा नवी मुंबई परिमंडळ 2 पनवेल पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर, ग्रुप ग्रामपंचायत कसळखंड सरपंच माधुरी अनिल पाटील, उपसरपंच मोनिका महादेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजश्री रवींद्र घरत, माजी उपसरपंच महेंद्र गोजे, माजी सरपंच राम गोजे, जयवंत पाटील, माजी उपसरपंच रंजना राम नाईक, पोलीस पंढरीनाथ गाडे, कृषी सम्राट प्रगतशील शेतकरी कमलाकर घरत, पोलीस पाटील प्रवीण पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील, पोलीस पाटील हरिभाऊ पाटील, भाताण पोलीस पाटील सचिन अनंत पाटील, भाताण ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, पोयजे विभाग अध्यक्ष प्रवीण ठाकूर, सावळा ग्रामपंचायत माजी सरपंच शिवाजी माळी, सदस्य सुनील माळी, शिवाजीनगरमधील रमेश पाटील, शांताराम पाटील व ग्रुप ग्रामपंचायत कसळखंड हद्दीतील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. काही छोटे छोटे वैयक्तिक शेतावरून काही भांडणं असतात, शेजाऱ्याशेजारच्यामध्ये काही भांडणं असतात, तर ही भांडणं आपल्या गावामध्ये मिटावी, आपल्या हे पोलीस स्टेशनपर्यंत येऊ नये अशा अपेक्षा असते. कारण पोलीस स्टेशनमध्ये आले की तो गुन्हा दाखल होणार, गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर प्रत्येकाला त्या मुला जर मुलं असतील मुलाच्या जर पुढं जाऊन प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर गुन्हा जर दाखल असेल, कुठं नोकरी लागायची असेल त्या ठिकाणी त्याला जे पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये तो गुन्हा आला परत प्रॉब्लेम, कुठं पासपोर्टसाठी तुम्हाला लागत असेल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम, तर असे ज्या घटना होतात त्याच्याऐवजी जर आपल्या ग्रामस्तरावरती जे काही दंतामुक्ती योजना शासनाने जे चालू केलेली आहे याच्यामध्ये जर आपल्या गावामध्येच काही प्रश्न सुटले तर आम्हाला काय हौस नसते पोलिसांना की नोकऱ्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि गुन्हे दाखल झालेच पाहिजे अशी आमची पोलिसांची अजिबात अपेक्षा नसते. परंतु आपल्याकडून जर हे गावच्या लेवलला जर काही भांडणं सुटली किंवा त्यांना मुक्ती झाली तर निश्चित स्वरूपानं आपल्याच लोकांचं जे काही नुकसान भविष्यात होतं ते होणार नाही. तर यासाठी सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीनं पुढाकार घ्यावा आणि याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही आमच्याकडून काही अपेक्षा आपल्या असल्या तर आम्ही सुद्धा या ठिकाणी परत बैठकीला येऊ आणि गणपती उत्सव असू दे किंवा दुर्गा उत्सव असू दे याच्यामध्ये सुद्धा गावामध्ये 2-3-4 मंडळं जर वेगवेगळे गणपती बसवतात त्याच्यावरती खर्च होतो किंवा त्याच्यामध्ये सुद्धा वाद निर्माण होतात. त्याच्यामध्ये एक गाव एक गणपती किंवा एक दुर्गा माता बसणं हे खूप चांगलं आहे, तर याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.